रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार कैलासवासी शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या या घटनेचा निषेध करण्यासाठी शहापूर येथे संघर्ष पत्रकार संघाच्या पुढाकाराने शहापूर तहसील येथे काळी फित लावून या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघाने तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि सर्वांनीच निवेदन देऊन निषेध केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील महानगरी टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिशे यांनी अन्याय विरोधात सतत लिखाण करीत असताना नागरिकांचा विरोध असणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबत लिखाण करून नागरिकांच्या मागणीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचा राग मळा धरून येथील या प्रकल्पाशी लागीबांधे असणाऱ्या समाज कंठकाने बातमीच्या शोधात निघालेल्या पत्रकार वारिशे यांच्या दुचाकीला महिंद्रा थार गाडीची जोरदार धडक दिल्यानं त्यात त्यांचा जबर मार लागून मृत्यू झाला. या घटनेत अपघात नसून घातपात आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकार आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्वत्र ठिकाणी निषेध नोंदवण्यात येऊन निवेदन देण्यात आले. याच अनुषंगाने संघर्ष पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने शहापूर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. कठोर कारवाईची मागणी पत्रकार करतायत. यावेळी संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश हजारे, ज्येष्ठ पत्रकार अनिल शेट्टे, रवींद्र सोनावळे, दिलीप वरकुटे, भगवान फरडे, नरेश जाधव, कैलास भरोदे यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार एक जुटीचा शहापूर तालुका पत्रकार एक जुटीचा. सोमनाथ शिर्के, स्टार महाराष्ट्र न्यूज, शहापूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.